सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुका हायस्कूल, मी सहशिक्षक श्री व्ही एच रोडगे, विषय मराठी, इयत्ता 10वी, लेक्चर 7, टॉपिक नेम बाल साहित्यिका गिरिजा कीर स्थूलवाचन। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बाल साहित्यिका गिरिजा कीर हे स्थूलवाचन बघणार आहोत। सर्वप्रथम यामधील घटक आहेत लेखिका परिचय, पाठाचा आशय, शब्दार्थ आणि वाक्प्रचार। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बाल साहित्यिका गिरिजा कीर हे स्थूलवाचन बघणार आहोत। या स्थूलवाचनच्या लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड, यांचा जन्म झाला 1945। प्रसिद्ध लेखिका व बालसाहित्यिका, त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके, तसेच बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तके प्रसिद्ध आहेत। मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष होत्या। विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डिलीट ही पदवी त्यांना प्राप्त प्रदान करण्यात आली। साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षणशास्त्रातला जिजामाता पुरस्कार यासह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या। त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह, एक हिरवी गोष्ट तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके, झिपरी, बिटीच्या 12 बाता या बाल कादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा, चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके इत्यादी विपुल लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे। हा झाला लेखिका परिचय। आता बघणार आहोत की या पाठाचा सारांश। काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात। गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे, कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे। दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लीलया संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्र, कथासंग्रह, बालसाहित्य यांचे डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे। एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ इथे समाविष्ट करण्यात आलेला आहे। तर आपल्याला एखादी गोष्ट आवडली की किंवा आवडली नाही, तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे। त्या गोष्टींच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन करता यायला हवे। एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजेच रसास्वाद होय। आता एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजेच समीक्षा होय। आता कोणत्याही साहित्यकृतीची, कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा, साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे म्हणजेच आस्वाद घेणे। कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असते। आता हे मुद्दे समोर दिलेले आहेत की पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता, त्यानंतर पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष, नंबर 3 व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत, कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का, काव्यसंग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य व अर्थसौंदर्य कशातून जाणवते, लेखकाची भाषाशैली नेमकी कशी आहे, त्या पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का, पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश, तसेच कथानक
व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का हे सर्व मुद्दे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आता त्यानंतर की आज मी गिरिजाकीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोच तोचपणाचा दोष अभावानेही आढळत नाही हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. आता त्यांची नाटुकली आपण वाचलीत तर आपल्याला असं लक्षात येईल की चमत्कार अद्भुतरम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न हे खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पाटप्पा चला खेळू नाटक नाटक साळुंकीची कहाणी ए गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. तर नीलाराणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालकांसाठी आहेत. मला बालवर्गांसाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते कारण हा जो काही प्रांत आहे हा पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. आता पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षरविरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटकेसुद्धा काय करतात साथच देतात. आता लेखिका सांगतात की मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. नाव आहे एक अर्ज आहे बापा आणि सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेलेली आहेत आणि मग अशा वेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचारविनिमय असा करत आहेत किंवा चर्चा करत आहेत आणि मुलांसाठी नेमका कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो तर आई बाबा शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना काय आहे सहन होत नाही. पण हे सांगणार कुणाला आणि मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचून अर्जात आणि हा अर्ज चक्क ते काय करत आहेत या बापांपुढे ठेवत आहेत. देव नक्की प्रसन्न होईल आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्ज लेखन. आता इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्यात बघा आपल्या की आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. शिफॉनची म्हणजे अशी पतली रेशमची साडी आणि अगदी छोटी पतली फरक बर्फ का गोला खाण्याची आझादी आम्हाला पाहिजे. त्यानंतर भेळ खायला मिळालीच हवी. मधो भाऊ विनया ही मित्रमंडळीच कशी बापाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात. तर बघा त्या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्यसुद्धा इथे लाभलेलं आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात इथं रंगून जातील आणि मग नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते या गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे आपल्याला दिसतात आणि मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे. पण बाई ती लिलया काय करतात सहजपणे काय करतात त्या पेलण्याचं कार्य करतात. आता आपण गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्यांकडे वळूया. बघा लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्यानंतर तपस्विनी अनुताई वाघ शिक्षणवृत्ती ताराबाई मोडक संत गाडगेबाबा महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिलेली आहेत आणि मग त्यांच्यातली सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते आणि त्या म्हणतात थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं एक प्रकारचं का आहे स्मारक आहे. आणि त्यांना असं वाटतं की त्यांची स्मारकं तयार केल्यापेक्षा त्यांची स्मारकं बांधल्यापेक्षा आपण जर खरोखर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जर त्यांचं कार्य पुढं नेण्याचं जर कार्य केलं तर निश्चितच आपण त्यांचं स्मारक बांधल्याप्रमाणे होईल. आणि म्हणून प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा असा विचार मांडलेला आहे. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजाकीर लिहितात की प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही आपल्याला विसरता येणार नाही. की सर्व विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणासाठी किंवा स्त्री शिक्षणासाठी कसं अहोरात्र कष्ट सहन केलेलं आहे आणि मग अशा पद्धतीनं
हे सर्व कष्ट दुःख सहन करून त्यांनी ह्या मुलींना शिक्षणाचा प्रभात आणण्याचं कार्य केलेलं आहे आणि म्हणून अशा या पित्याचं ऋण आपल्याला कधीही विसरता येणार नाही. त्याच पद्धतीनं ताराबाई मोडक या शिक्षणवृत्ती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात की माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईची खासियत आहे आणि मग माणसं ओळखूनच योग्य कामाला लावणं आणि योग्य काम त्यांच्याकडून करून घेणं ही ताराबाईची एक खासियत आहे. खरं आहे मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात नाही का, की ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या त्याच पद्धतीनं अनुताई वाघ यांचे चरित्रसुद्धा सादर करताना गिरजाबाई म्हणतात नाही का, आता अनुताई वाघ यांचा आपण पाठ मागच्या नवीला शिकलेलोच आहोत की कशा पद्धतीनं त्या कोसबाडच्या टेकडीवर जाऊन आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं कार्य इथं अनुताई वाघ यांनी केलेलं आहे आणि मग ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांना समजेल अशी भाषा वापरणं आणि हे करत असताना श्रद्धेनं शिकवणं त्यात प्रेम ओतणं या गोष्टी अनुताईंनी आपल्या आचरणात काय केल्या आणल्या आणि जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी या सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे यावोत हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. आता त्यानंतर संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला असा चमत्कार करावे लागत नाहीत किंवा विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही किंवा पहाडात निघून जावे लागत नाही, तर लोकात राहूनच लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी आपल्याला दाखवून दिलं म्हणूनच ते महान संत होत. आता गाडगेबाबांचं चरित्रसुद्धा आपण बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऐकलं आहे, बघितलेलं आहे किंवा वाचलेलं आहे. आलं लक्षामध्ये, प्रथम ते कुठल्याही गावामध्ये जरी गेले तर सकाळी आपल्या हातातील खराट्यांनी गाव अगदी स्वच्छ करून सोडत आणि मग रात्रीच्या आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील घाण स्वच्छ करण्याचं कार्य ते असं महान कार्य करत असत आणि मग अशा पद्धतीनं लोकात राहूनच की त्यांनी ही लोकजागृती करून दाखवली. त्यांना काही पहाडात जावं लागलं नाही किंवा संत होण्यासाठी डोंगरात बसून तपश्चर्या करावी लागलेली नाही आणि म्हणूनच ते महान संत झाले. आता दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात की प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या आणि दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या एखाद्या अचल अशा तिंबातया दीपस्तंभासारख्या आणि त्यांचं जीवन अगदी गंगा जळासारखं काय होतं, निर्मळ होतं. आणि मग अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून इथं गिरजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश इथे काय केलेला आहे, दिलेला आहे. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्रलेखनाला एक नवा काय केलेला आहे, मार्ग दाखवून दिलेला आहे, आयाम दाखवून दिलेला आहे. त्यानंतर बघा की गिरजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिलेल्या आहेत. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. तू सावित्री हो या पुस्तकामध्ये त्यांच्या एकूण 8 कथा आहेत आणि त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर अशी काय केलेली आहे त्यांनी उतरली आहे. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते, तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात. मधू अत्यंत निरुपयाने एकाचे काय करतो, पाकिट मारतो कारण त्यांच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो तब्बल 2000 पण सोबत त्याच्या मात्र चिठ्ठी असते. प्रिया आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय, आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही. तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील आणि खाली पत्ता दिलेला असतो. आणि अशा पद्धतीनं हा मधूसुद्धा नाईलाजाने आपल्या आईच्या उपचारासाठी एकाचं पॉकेट मारतो, परंतु त्या पॉकेटमध्ये ज्यावेळेस तो नोटा मोजतो तेव्हा त्या नोटा 2000 रुपये असतात आणि त्याखाली एक चिठ्ठीसुद्धा लिहिलेली असते. म्हणजे ज्या गृहस्थाचं मधूने पॉकेट मारलेलं असतं त्या गृहस्थाची आईसुद्धा काय असते, आजारी असते. आणि मग हे आजारी असलेली आई बघून मधूला थोडंसं वाईट वाटतं आणि मग लगेच काय करतो, तो चिठ्ठी घेऊन
किंवा ते पॉकेट घेऊन त्या गृहस्थाकडे निघतो. या पत्राने मधूचे डोळे काय होतात, उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारासाठी ते पैसे पाठवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो आणि आजच आई गेल्याची तार आली, आता मी या पैशाचं काय करू, तुला हे पैसे कामी येतील, तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला. मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. आणि मग अशा पद्धतीनं की मोठी माणसं किंवा मोठ्या मनाची माणसं कशी असतात हेच यामधून इथं आपल्याला लेखिकेनं दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. की खरोखर काय त्या मनुष्याची आई आजारी असते आणि ज्यावेळेस हा पैसे नेऊन द्यायला जातो तेव्हा मात्र त्याची आई वारलेली असते आणि म्हणून तो गृहस्थ परत मधूला म्हणतो की हे पैसे तुझ्याच उपयोगी येतील, तुझी आई आजारी आहे आणि माझी आई तर आता गेली परंतु तुझी आई मात्र आजारी आहे आणि ती जर या दुःखातून नीट झाली तर निश्चित बरी झाली तर माझीच आई बरी झाल्याचा आनंद मला मिळेल. आणि खरोखर या प्रसंगातून इथं गिरजाबाईंनी आपल्याला मोठ्या मनाचं दर्शन घडवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता फुलं फुलवणारा दुसरा एक प्रसंग सांगतात. फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा आपल्याला खिळवून ठेवते. सुंदर स्वेर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख आपल्याला करता येईल. बघा, बाल कादंबरी हे कथेच्या पुढले पाऊल. गिरजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. महा चळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नुसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता वाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलावण्याचे प्रकरण त्या कथेत काय झालेलं आहे, रंगलेलं आहे. आता येडबंबू ढब्बू ही बाल कादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मुलं आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतात आणि ढब्बू हा मुलगा आईला उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो आणि त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात, ढब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. ढब्बू ते ध्यानात ठेवतो आणि दुपारी सगळे वामकुक्षी घेत असताना त्यावेळी आईने इथं व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट हा ढब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. आणि एकूणच गिरजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दोकराने असे वाटावे. आणि खरोखर या गिरजाबाईंच्या लेखणीला त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतपूर्वक मानाचा मुजरा. आणि अशा पद्धतीनं इथं गिरजाबाईंनी आपल्याला या पाठातून इथं मुलांवर संस्कार टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं हे स्थूल वाचन इथे संपलं. तरी याच्यातले काही कठीण शब्द अर्थ आहेत ते आपण बघूयात. पुण्यश्लोक म्हणजे सुप्रसिद्ध सुकीर्तिमान अलोट कीर्ती असे मिळालेले. विचारविनिमय आपापसातील चर्चा, विचारांची देवाणघेवाण. निकड म्हणजे तीव्र गरज. वॉशिंग हुकूमत अधिकार. शिफॉनची साडी म्हणजे अत्यंत तल्लम नाजूक धाग्यांची विणलेली व वजनाला अत्यंत हलकी अशी साडी आणि ही साडी बहुधा रेशमांची असते. लिलया म्हणजे सहजगत्या. वाक्प्रचार आहेत आणि पाढा वाचणे. एकाच वेळी एकामागोमाग एक अशा अनेक गोष्टी, चुका, तक्रारी, अपराध, गुन्हे जोरदारपणे मांडणे. मनाच्या खिडक्या उघडणे, नवीन दृष्टी मिळणे. हृदयाला साथ घालणे, भावनेला आव्हान करणे, भावना जाग्या करणे. आणि अशा पद्धतीनं आता हे जे काही स्थूलवाचन होतं, बालसाहित्यिका गिरजाकीर यांनी याच्यातून बरेच असं अनुताई वाघ, ताराबाई मोडक, त्यानंतर संत गाडगेबाबा यांच्या चरित्रावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा पाठ इतर आपणा सर्वांना समजला असेल असं समजून आता मी इथे संपवतो. यानंतरचं लेक्चर आहे आपलं 8 आणि टॉपिक नेम आहे वास्तू. थँक्यू.